हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसांनी आज व्लॉग पोस्ट करते आहे, कारण माझा काश्मीर सिरीजमधला काही एखाद दुसरा व्हिडिओ राहिला होता आणि हा जो व्हिडिओ आहे हा काश्मीर सिरीजमधला सगळ्यात शेवटचा व्हिडिओ असणार आहे, जो आहे सोनमर्ग याबद्दल. तर हा जो व्ह्यू आपण बघतोय हा नगीन लेकमधला व्ह्यू आहे, सकाळी अगदी 5-5:30 दरम्यान शूट केलेला. त्याच्यामुळे आता मी जास्त न बोलता तुम्हाला व्ह्यू एन्जॉय करण्याची मजा घेऊ देते. तर आमचा साधारण 2 नाईट म्हणजेच 2 रात्रींचा स्टे हा हाऊसबोटमध्ये होता नगीन लेक येथे. त्याच्यामुळे आम्ही सकाळी हाऊसबोटमधून रेडी होऊन निघालो, ब्रेकफास्ट केला आणि त्याच्यानंतर थेट आम्ही सोनमार्गकडे जायला निघालो. तर आमची हाऊसबोट जी होती ती श्रीनगरमध्येच नगीन लेक इथे बुक केलेली होती, त्याच्यामुळे श्रीनगरपासून साधारण 2 तास आपल्याला लागतात सोनमर्गला जाईपर्यंत. सोनमर्गला पोहोचल्यानंतर तिथे आपण आपलं स्वतःचे जे प्रायव्हेट व्हेइकल असतं ते किंवा टेम्पो ट्रॅव्हलर किंवा मिनी बस आपण ज्याला म्हणतो ही वाहनं पुढे जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे आपल्याला आपली जी गाडी आहे ती पार्किंगमध्ये पार्क करावी लागते आणि मग तिथून आपल्याला पुन्हा सुमोसारख्या गाड्या आहेत ज्या सीटवाईज आपल्याला पैसे घेतात, अप्रॉक्सिमेट 400 रुपीज ईच अशी पर सीटची प्राईस आहे आणि अराउंड 6-8 लोक आपण त्याच्यात बसू शकतो. तर अशी गाडी आपल्याला बुक करावी लागते जी आपल्याला तिथेच समोर मिळून जाते आपली गाडी पार्क केल्यानंतर, आणि मग ती गाडी आणि ड्रायव्हर असतो त्याच्यासोबत जो आपल्याला ॲज अ गाईड पुढचे जे सोनमार्गमधले काही पाहण्यासारखे प्रेक्षणीय स्थळं आहेत किंवा पॉईंट्स आहेत आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला दाखवतात. तसंच गाडीबरोबरच इथे पोनी राईडची सुद्धा सोय आहे, तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पोनी राईड घेऊ शकता किंवा मग तुमची जर मोठी फॅमिली असेल तर एक गाडी, एक सुमो जी आहे ती बुक केली तरी आपण त्याच्यामध्ये आरामात 6-8 जण मावू शकतो. सोनमर्ग म्हणजेच मिडो ऑफ गोल्ड हे नाव कसं पडलं म्हणाल तर इथे असलेल्या बर्फाच्छादित डोंगरांवर जेव्हा सूर्याची किरणे येऊन पडतात तेव्हा हा बर्फ अगदी सोन्यासारखा चमकू लागतो आणि दुरून आपल्याला जणू काही तिथे सोनच असल्याचा भास होतो, म्हणून या ठिकाणाला सोनमर्ग असे म्हटले जाते. तर हा आहे या नावामागचा थोडासा इतिहास किंवा थोडीशी माहिती. आता आपण पुढे बघूया की आम्ही कोणकोणते पॉईंट्स पाहिले. तर सोनमर्गला पोहोचल्यानंतर आमचा एक 8 जणांचा साधारण ग्रुप होता, त्याच्यामुळे आम्ही एक सुमो बुक केली. तिथून मग आम्ही बरेचसे पॉईंट्स पाहिले. सोनमर्गमध्ये आम्ही थजीवास ग्लॅशियर, जोझिला पास, झिरो पॉईंट असे वेगवेगळे पॉईंट्स पाहिले जिथून व्ह्यू आपल्याला अतिशय सुंदरपणे दिसतो आणि तो मस्तपैकी एन्जॉय करता येतो. आता आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा थोडं पावसाळी वातावरण होतं आणि बर्फही कमी झालेला होता, त्याच्यामुळे आम्हाला अनफॉर्च्युनेटली बर्फात खेळायला नाही मिळालं, पण आम्ही व्ह्यू जो एन्जॉय केला तो अगदी तुफान आणि सुंदर होता, त्यामुळे आम्ही मस्तपैकी तिथल्या वातावरणाचा आनंद घेतला, छान छान पिक्चर्स क्लिक केले आणि त्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या हाऊसबोटमध्ये आलो. तर हा जो व्ह्यू तुम्हाला दिसतो आहे हा नाईट व्ह्यू आहे हाऊसबोटमधून तुमच्यासाठी खास.